विधानसभा अध्यक्षाची निवड आवाजी मतदानाने घेण्याबाबत करण्यात आलेला बदल घटनाबाह्य असल्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी म्हटलंय. सरकारनं निवड प्रक्रियेत बदल करून गुप्त मतदानाऐवजी आवाजी पद्धतीनं मतदान करण्याचा बदल केला होता. त्यानंतर राज्यपालांना यावत पत्र लिहून निवडणुकीबाबत विनंती केली होती, त्याला राज्यपालांनी उत्तर पाठवलंय. यात असा बदल घटनाबाह्य असल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता महाविकास आघाडी काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे. विधिमंडळ अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस आहे, यावेळीही विधानसभा अध्यक्षाची निवडणूक रखडण्याची शक्यता आहे.